तर मित्रांनो, हे बघा, एवढे भेंडे भेटले, थोडी वालीची शेंगे भेटली आणि ही पालेभाजी भेटली. तर ह्या सगळा घरगुती असा सगळा मिळालेला. दादा, तर मित्रांनो, काकडी तर काय भेटली नाही, भोपळे धरले हत. हो मित्रांनो, नजारो बघा संध्याकाळचो, किती भारी वाटता जा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर पहिला तर आधी तुमका शुभ संध्याकाळ. तर आज जरा मी काकडी बिकडी बघू चाललेलो आहे, काकडी भेंडी जरा आमचे मराठात चाललेलो आहे. तर आज असं व्हिडिओ आपलं होणार आहे, तर बघू जाऊया आपण. तर बघा काकडी वगैरे भेटता काय, तर जाऊया सर मराठात. मित्रांनो, आता संध्याकाळचो नजारो आमच्या इकडचो, म्हणजे बघा किती भारी वाटता या. तर जाऊया आता वर. तर मित्रांनो, आता आपण आलेले वर आणि हे बघा काकान गोंड्याची झाडं लावल्यानं बघा भरपूर अशी गोंड्याची झाडं लावलेली आहेत. बघा पिवळ्या गोंड्याची झाडं लावलेली आहेत. तर हे गणपतीपर्यंत होतील आणि बघा नाचणं आ तिकडे भेंडे आहेत. बघूया आता आमच्या इकडे जाऊया. मित्रांनो, आता आमच्या मराठात म्हणजे आम्ही एका मराड म्हणतो तसे मळे आहेत. आणि बघा हे आमचं नाचणं आ. बघा ही भेंड्याची झाडं आहेत. बघूया जरा काकडी काय धरली आहे काय. तर मित्रांनो, ही मम्मी आहे, भेंडे काढता ती. बघूया भेंडे काढता. तर मित्रांनो, हे बघा ही वालीची वेल आहे लावलेली आहे मम्मी. मित्रांनो, ह्या सीझन का आपल्या ह्या घरगुती अशी पालेभाजी खाऊक भेटतात, असे म्हणा भेंड्याची भाजी म्हणा वालीची म्हणा ना, असे अजून काय ना काय असे भाजी असतात ते या पावसाळ्या तसे खाऊक भेटतात आपल्या. एक पाल्याची भाजी पण ती काय कायमस्वरूपी असता. ह्या सीझन का अशी तिची लागवड केली जातात. आपण जरा बघूया काकडी काही लावलेली आहे ती. तर हे बघा मित्रांनो, आपलं काकडीचं वेल हा बोललो मोठो असो आणि इकडे चिबडाचो आवडता. आणि हे वालीची वेल आहे. जरा बघूया काकडी भेटता काय. काकडी काही दिसत नाही यार, सगळा जंगल झाला. मोठ असो काकडीचं वेल आपलं, पण काकडी काही दिसत नाही. बघा अशी फुलं आलेली आहेत, अशी काकडी धरता. पाच सहा दिवसापूर्वीच आपण काकडीचा नवा केलेला, पण तो व्हिडिओ टाकलेलो होतो. तर पुन्हा एकदा काकडी भेटता काय म्हणून मी आज व्हिडिओ केलेलो हा. बघूया भेटत भेटत म्हणजे भेटली तर दाखवूया आपण. बघूया मम्मी येऊन दे. आपली भोपळ्याची वेल हा, भोपळं तरी धरलो काय. बघूया
बघा मित्रांनो, एक असो हा भोपळो छोटो एकच धरलेलो हा दिसता. बारकी तर काकडी भेटली नाही, पण आमचं दुर्लक्ष झाल्यामुळे बघा एवढी मोठी काकडी झालेली आहे. आता गणपतीक उपयोगी पडत असं वाटतं माझ्या मते. एवढी मोठी काकडी आहे ती बघा, घेऊन झालेली आहे. दुर्लक्ष झालो आणि एवढी मोठी झाली. तर मित्रांनो, काकडी तर काय भेटली नाही, भोपळे धरले आहेत. हो मित्रांनो, नजारो बघा संध्याकाळचो, किती भारी वाटतं जा. तर मित्रांनो, आता जाऊया आपण घरी. मच्छर चावक लागले भरपूर. तुमचा एक दाखवतोय, काकाच्या पोरग्यानं गणपती बनवला ना, बघूया कसं काय बनवला ना काय, जाऊन बघूया. चला मित्रांनो, हे बघा, हे असे 5 गणपती बनवून ठेवला ना, अजून टचअपचं काम बाकी आहे. एक ते का आवडा, अजून डोळे वगैरे काढला नाहीत ते ना, अजून रंग पण मारणार आहे का. तर कोणाक गणपती हवं असत ना तर मेसेज करा. हे बघा, खरोखर एक मस्त काढला गणपती. हो गणपती मित्रांनो, हो एक आमचो गणपती आहे बघा. आणि खरंच भारी गणपती बनवला ना. तर मित्रांनो, हे 5 गणपती बनवला ना तो कारीगर ह्योचा आर्यन कुवेसकर. तर हाय कर, हाय कर. तर कोणाक गणपतीची ऑर्डर देऊची असत ना तर मेसेज करा, तो गणपती बनवून देत. तर मित्रांनो, हे बघा, एवढे भेंडे भेटले, थोडी वालीचे शेंगे भेटली आणि पालीभाजी भेटली. तर ह्या सगळा घरगुती असा सगळा मिळालेला. दादा आज तर काय, कालच भेंड्याची भाजी खाल्लेली आहे आम्ही. तर बघा, आता उद्या भेटत भाजी खाऊ भेटत. तर आता व्हिडिओचं आपण आता एंड करूया. तर मित्रांनो, काकाच्या पोरग्यान जे गणपती बनवला ना त्याच्यावर आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया. आणि आता आपण व्हिडिओचं एंड करूया. एक छोटो मोठो असो व्हिडिओ झालेलो आपलो. तर व्हिडिओ आवडलो असत तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि कोकणी माणसाक असो सपोर्ट करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर धन्यवाद मित्रांनो.